Hey guys, welcome back to our my YouTube channel Model Madhvi. Good morning सगळ्यांना. आता सकाळचे वाजले आहे 7:30 आणि माझे डोळे अजूनही झोपेतच आहे. तर मी आज खूप लवकर उठली कारण मला जायचं आहे अमरावती. आणि मी अमरावती का जाणार आहे दाखवतेच तुम्हाला. अंकल डोळ्यात झोप आहे पण ठीक आहे, जायचं मग आता लवकर उठले, बाकी कामं पण निपटवायचे आहे. तर ठीक आहे, तुम्ही असे जरा व्हिडिओमध्ये कंटिन्यू, मी फ्रेश वगैरे होऊन जाते. मला जायचं होतं म्हणून मी नाश्त्यासाठी इडली बनवत होती. पटपट मी इडली बनवली कारण की ट्रेन होती 10:30. मग सगळं करून घेतलं आणि लवकर लवकर इडली बनवली कारण नाश्ता पण करायचा होता घरी आणि तिथे न्यायचं पण होतं टिफिनमध्ये. म्हणून लवकर लवकर मी करून घेतलं सगळं. मम्मीनी बाकी सगळे कामं करून घेतले. त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाली एवढं करून घेतल्यावर. मग इडली बनवली आणि मग खाल्ली छानपैकी कारण भूक लागली होती मला. मग गेलो आम्ही स्टेशनवर मम्मी आणि मी. ट्रेनची वाट बघितली तर ट्रेन अर्धा घंटा लेट होती, अर्धा घंटा लेट आली असं हमेशाच होते. मग आली ट्रेन, मग सगळेजण ट्रेनचा व्हिडिओ काढायसाठी आजकाल उत्साह असते ना लोकांना स्नॅप वगैरे काढायचा, तर सगळे व्हिडिओज काढून राहिले होते. ट्रेन जशी जशी जवळ येत होती सगळे सगळे तिथे ट्रेनजवळ जात होते. मग आम्ही बसलो ट्रेनमध्ये, मग ट्रेन झाली सुरू थोड्याच वेळामध्ये. आणि मला ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये कारमध्ये झोपच येते, नाही तर मला खूप उलट्या होते. मग आम्ही पोचलो मोर्शी स्टेशनवर. आम्ही लवकरच पोचलो, 2 तासातच मला आम्हाला दोघींना अमरावती नेऊन सोडलं. नंतर आम्ही गेलो पायी पायी तिथून कारण मम्मीला मला न्यायचं होतं टापडियामध्ये. तिथे आम्ही नाश्ता वगैरे करणार होतो, टिफिन नेला होता सोबत तर. आणि मम्मीला मॉल पण दाखवायचं होतं, मग नेलं मी मॉलमध्ये मम्मीला. आणि मग आम्ही मस्त केला नाश्ता तिथे. आणि हा मुलासोबत थोडं गेम खेळत होती दीदी, तर त्या दीदीचा त्याला ना खूप जास्त राग आला, तर त्यांनी ते टोपी पण फेकली आणि आईस्क्रीम पण फेकली, तिथून चालला गेला तो. बरं असो, तर मग मम्मीने मागवली होती कॉफी. मग मम्मी आणि मी कॉफी पिलो, नाश्ता केला छोले भटुरेचा. आम्ही इडल्या नेल्या होत्या त्या पण खाल्ल्या. मग मम्मीला दाखवलं मी मस्तपैकी मॉल. मग तिथून गेलो आम्ही, मला जिथे काम होतं त्या शॉपमध्ये. मग त्या शॉपमधून थोडी खरेदी केली. मग मम्मीला तिथलं अजून मार्केट दाखवलं, थोडंफार आम्ही असेच कपडे वगैरे बघितले. मग मम्मीला प्यायचा होता चहा, मग आम्ही पिलो चहा. त्यानंतर बसमध्ये बसलो. बसमध्ये मला उलट्या होते म्हणून मी जास्त काही शूट केलं नाही आणि घरी पोचेपर्यंत मी झोपूनच राहिली. मग आलो आम्ही घरी, मग केलं आम्ही सर्वांनी जेवण मस्तपैकी. सो गाईज, तुम्ही आजचा दिवस बघितलाच असेल माझा किती बिझी होता. दिवसभर काही ना काही सुरूच होतं आणि मी गेले होते अमरावतीला कारण मला थोडं घ्यायचं होतं सामान. तर एवढ्या उन्हामध्ये जीव पूर्ण पिसाळून गेला, दिवसभर हे घेणं ते घेणं याच्यामध्येच पूर्ण दिवस गेला. आणि सकाळपासून आम्ही सकाळीपासून निघालो होतो तर माऊ दिवसभर एकटीच होती. है ना माऊ, एकटीच होती ना तू? हो ग, तर माऊ एकटीच होती. हो ग माऊ, एकटीच होती ना तू? माऊ सांगून दे बरं सगळ्यांना, मी एकटीच होती म्हणा. तर माऊ दिवसभर एकटी होती बिचारी. आणि आल्या बरोबर मी इतका लाड केला माझा आणि बापरे इतकी हे करून राहिली होती. आता हा कुठला लाड आहे हिचा काय माहिती. अबे पडली, सॉरी 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 सॉरी. तर माऊ माझी आज दिवसभर बिचारी एकटीच होती. मग माऊ बिचारी आल्याबरोबर माझा लाड करत होती, मला माझ्यावर ओरडत होती की माऊ माऊ तू कुठं गेली होती. मामा मी कुठं गेली होती ग मामा. तर मग आजचा माझा दिवस पूर्ण बिझीच होता.
आणि मला शॉपिंग वगैरे काय करायची होती काय नाही, आणि मी काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझं लाड करून राहिली का ग, लाड करून राहिली माऊ माऊ माऊ. तर ठीक आहे माझी माऊ आता बिचारी, मी खेळली थोडीशी तिच्यासोबत, मी बिचारी जाऊन बसली तिथे, बघा मी तिथे जाऊन बसली ती बिचारी. आणि हो, कालच्या व्हिडिओमध्ये राहिलं होतं की मी टस्की नावाचा अर्थ तुम्हाला सांगणार होती. तर ही फिमेल आहे पण टस्की नेम हे मेल आहे, आणि मी मेल नेम याच्यासाठी ठेवलं हिचं कारण टस्की नावाचा अर्थ होते तुफानी म्हणू शकतो आपण, म्हणजे की मस्तीखोर. मस्तीखोर नाही, जसं की तुफान येते एखादं, जसं एखादं लहान बाळ असते ते खूप धिंगाने करते आपण म्हणतो ना तुफान, हिंदीमध्ये म्हणतो तुफान करते, खूप मस्ती करते, धिंगाने करते, अशा टाईप काहीतरी टस्की नावाचा अर्थ होतो. एक्झॅक्ट माहीत नाही बट हां, टस्की नावाचा अर्थ असंच काहीतरी होतो. तर ही इतकी बदमाश आहे की हे पूर्ण घरात म्हणजे उतल फुतल करून ठेवते सगळीकडे, इतके धिंगाने करते, इतकी तुफानी करते की मी सांगू शकत नाही तुम्हाला. तर याच्यामुळं मी जर मेल नेम टस्की ठेवलं, नाहीतर मी जर दुसरं काहीतरी नाव ठेवणार होती, पण विचार केला की नो बिलकुल नाही, तर मग मीचं नाव टस्की ठेवलं. तयारी परत आली माझ्याजवळ धिंगाने करायसाठी, आणि खूप जास्त पागल आहे ही. तर गाईज बघा, ही अशीच मॅड करत राहते मला, असो जाऊ द्या. तर ठीक आहे, टस्की नावाचा अर्थ मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण मी असं ऐकलं होतं की टस्की नावाचा अर्थ हम ना ग तुफानी धिंगाने करणारी असं काहीतरी होत असते. तर ठीक आहे, एक्झॅक्ट काही मला माहिती नाही, पण मी जेवढं ऐकलं होतं त्याच्यावरून मी नाव टस्की ठेवलं. जर काही रॉंग असेल तर तुम्ही जे रिअल आहे टस्की नावाचा अर्थ ते तुम्ही मला सांगू शकता. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, म्हणजे सपोर्ट करा मला. ठीक आहे, तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन दाबायला बिलकुल विसरू नका, कारण की मी आजपासून रोज व्हिडिओ टाकणार आहे, आणि काहीतरी स्पेशल येत्या दिवसामध्ये दिसणार आहे तुम्हाला, त्यासाठीच मी आज बाहेर गावाला गेली होती. तर ठीक आहे, वेट अँड वॉच. तर ठीक आहे, बाय.